धनगर समाजाला घटनेत दिलेलं हक्कांचं आरक्षण मिळावं या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल गजर आंदोलन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलंय. घटनेत त्यांना आरक्षण दिलंय, परंतु राज्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी न केल्यामुळं या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलंय. या समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं या संदर्भात मल्हार सेना आणि समस्त धनगर समाज यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ढोल गजर आंदोलन करण्यात आलं. धनगर आंदोलनानं काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर ढोल गजरानं दुमदुमून गेला होता. या ढोल गजर आंदोलनाला मोठ्या संख्येनं धनगर बांधव उपस्थित होते. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातून धनगर बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, जिल्हा प्रमुख शहाजी सिद, मल्हार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख अभय वाळकुंजे, ज्ञानदेव सिसाळ, तालुका अध्यक्ष अमोल हराळे, संपर्क प्रमुख लालासू ठोंबरे, संपर्क प्रमुख दीपक ठोंबरे, भीमराव पुजारी, लालासू पुजारी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आरक्षण न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिलाय. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने वेळ काढपणा करत आहे आणि या समाजाला ज्या न्याय हक्काच्या मागण्या